ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ ನಾಲ್ಕನೇ ವರ್ಗದ ಅಭ್ಯಾಸ 12 ಋಸ್ವ ಊಕಿ ಮಾತ್ರಕ ಅಭ್ಯಾಸ ನಾವು ಇವತ್ತು ನಾಲ್ಕನೇ ವರ್ಗದ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗಾಗಿ ಋಸ್ವ ಊಕಿ ಮಾತ್ರ ಅಭ್ಯಾಸವನ್ನು ಈ ಒಂದು ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಅಭ್ಯಾಸ ಪ್ರಾರಂಭಿಸೋಣ तो बच्चों देखिए आज हम पहले आ की मात्रा ह्रस्व ई और दीर्घ ई की मात्रा और पहले अक्षर बीच वाले अक्षर और अंतिम अक्षर ऐसे ही विभागों में हम अभ्यास करते आ रहे हैं। तो आज हम क्या करेंगे ह्रस्व ऊ की मात्रा अभ्यास शुरू करेंगे। ह्रस्व ऊ की मात्रा अभ्यास ह्रस्व ऊ की मात्रा तो मात्रा अनुसार शब्द तो मात्रा कौन सा है ह्रस्व ऊ की मात्रा। तो आज हम मात्रा अनुसार शब्द अभ्यास करने जा रहे हैं। तो यहाँ ऊ मात्रा का अक्षर भी है और अक्षरों से हमें क्या करना है शब्द पूर्ण करना है और शब्दों के साथ अर्थ भी। ನಾವು ಈ ಒಂದು ಅಭ್ಯಾಸದಲ್ಲಿ ಋಸ್ವ ಉ ಮಾತ್ರದ ಅಕ್ಷರಗಳಿದವು ಆ ಅಕ್ಷರಗಳಿಂದ ಶಬ್ದಗಳ ಮಾಡೋದು ಆ ಶಬ್ದದಿಂದ ಅರ್ಥವನ್ನ ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋದು ಈ ಒಂದು ಅವಧಿಯಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡೋಣ। तो यहाँ ಋಸ್ವ ಉ की मात्रा वाले अक्षर ठीक जगह पर लिखिए और शब्द पूरा कीजिए। ಋಸ್ವ ಉ की मात्रा ಅಕ್ಷರಗಳನ್ನು ಸರಿಯಾದ ಜಾಗದಲ್ಲಿ ಬರೆದು ಅವುಗಳನ್ನು ಪೂರ್ಣ ಮಾಡಿ ಅಂತ ಹೇಳಿದರು। ಹಾಗಾದ್ರೆ ಯಾವ ಯಾವ ಅಕ್ಷರಗಳಿದಾವೆ ಇಲ್ಲಿ ಮೊದಲನೇದು ನೋಡೋಣ ಅಕ್ಷರ ಋಸ್ವ ಉ की मात्रा अक्षर तो अक्षर यहाँ नौ अक्षर दी गई है। पहले है गु सु जु गु बु दु रु रु बु कितना हुआ नौ नौ अक्षर ह्रस्व उ की मात्रा का अक्षर है। तो देखिए पहले है ग अधिक उ ग अधिक उ गु ये है ह्रस्व उ की मात्रा चिन्ह। इन ह्रस्व उ की मात्रा चिन्ह उपयोग करके अक्षर पूर्ण बनाए हैं। तो ये है ग तो इसे मैं जोड़ती हूँ ह्रस्व उ की मात्रा तो ग ह्रस्व उ की मात्रा अक्षर होते हैं ह्रस्व उ की मात्रा का गु। दूसरे हैं स अधिक उ की मात्रा ये है स वर्ण इसे कहते हैं स तो इसे मैं जोड़ती हूँ उ की मात्रा अंदरे ग का नाम उ की मात्रा करना जोड़ा ಗು ಅಂತಕ್ಕಂತಹ ಅಕ್ಷರ ಉಚ್ಚಾರಣೆ ಆಗ್ತದೆ। ಅದೇ ರೀತಿ ಸ ಮತ್ತೆ ಊಕಿ ಮಾತ್ರ ಎರಡನ್ನು ಸೇರಿಸಿದಾಗ ಸು ಅಂತಕ್ಕಂತಹ ಹ್ರಸ್ವ ಊಕಿ ಮಾತ್ರ ಅಕ್ಷರ ಉಚ್ಚಾರಣೆ ಆಗ್ತದೆ ಸು। ತೀಸರೆ ಜೊ ಅಕ್ಷರ ಹೇ ಜ ಊಕಿ ಮಾತ್ರ ಏಹೇ ಜ ಔರ್ ಏಹೇ ಊಕಿ ಮಾತ್ರ ಜ तो इसे मैं जोड़ती हूँ उ की मात्रा तो उच्चारण में होते हैं जु जु। और नंबर चार का अक्षर है ये है ग और उ की मात्रा गु ये है ब उ की मात्रा बराबर ग उ की मात्रा बराबर गु ब तो इससे मैं जोड़ती हूँ उ की मात्रा तो बराबर अक्षर होते हैं गु। नानी ग मत्ते अधिक उ की मात्रा गु अंतकंत अक्षर आते हैं सला मदली नोड़े ब अधिक उ की मात्रा बराबर गु अंतकंत अक्षर आते मुंदे द द अधिक उ की मात्रा दू र अधिक उ की मात्रा रू नोड़ी
चित्र दिए गए हैं। नौ चित्र कौन कौन से हैं? यहाँ है एक फूल का चित्र, एक आदमी का चित्र, एक झुमका का चित्र और एक गुड़िया का चित्र। यहाँ एक गुड़िया है, यहाँ दुकान, यहाँ रुपया है, यहाँ रुमाल है, यहाँ बुलबुल है। तो यहाँ दो दो अक्षर दिए हुए हैं नीचे चित्रों के नीचे। हमें पहला अक्षर लिखना है इन नौ अक्षरों में से। यहाँ एक 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 अक्षर यहाँ लिखकर शब्द पूर्ण करना है। ಈ ಒಂದು ಪಾಠದಲ್ಲಿ ಒಂಬತ್ತು ಚಿತ್ರಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಆ ಒಂಬತ್ತು ಚಿತ್ರದ ಕೆಳಗಡೆಗೆ ಮೊದಲಿನ ಅಕ್ಷರ ಬರೆದಿಲ್ಲ, ಹೌದು, ಇನ್ನು ಎರಡು ಕೊನೆಯ ಅಕ್ಷರ ಬರೆದಿದ್ದಾರೆ. ಹಾಗಾದ್ರೆ ನಾವೇನು ಮಾಡಬೇಕು? ಅಲ್ಲೇ ಮೊದಲಿನ ಅಕ್ಷರವನ್ನು ಆ ಒಂಬತ್ತು, ನೋಡಿರಿ ಒಂಬತ್ತು ಅಕ್ಷರಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಈ ಒಂಬತ್ತು ಅಕ್ಷರಗಳಲ್ಲಿ ಒಂದೊಂದಾಗಿ ತೆಗೆದುಕೊಂಡು ನಾವೇನು ಮಾಡಬೇಕು? ಶಬ್ದಗಳನ್ನು ಪೂರ್ಣ ಮಾಡಬೇಕು. ಹಾಗಾದರೆ ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ, ಶಬ್ದ यहाँ ला अक्षर है और व है और पहला अक्षर हमें लिखना है। यहाँ पहला है गु, तो गु इधर लिखना है, तो शब्द होते हैं गुलाब। ग अधिक गु की मात्रा अधिक ला अधिक व, गुलाब में गुलाबी। दूसरे जो शब्द है ये है ना और ये है र, और पहला अक्षर हमें लिखना है, दूसरा अक्षर कौन सा है? सु है, तो सु इधर लिखना है, तो शब्द होता है पूर्ण सुनार। स अधिक उ की मात्रा अधिक ना अधिक र सुनार। अक्कसाली घर, इधर आता अक्कसाली घर। तीसरे जो शब्द है ये है म और ये है का अक्षर। हमें पहला अक्षर लिखना है, तीसरा कौन सा है? जू। पहला अक्षर गु लिखा, दूसरा सु लिखा और तीसरा जू, तो शब्द होता है झुमका। झुमका इन्हें किवी ओले, नहीं की ओले हाक्तिरल अदक हिंदी ओग झुमका अंत। ज अधिक ऊ की मात्रा अधिक म अधिक क झुमका किवी ओले। और नंबर चार का शब्द है, यहाँ डी अक्षर दिया है और या, पहला अक्षर हमें लिखना है, नंबर चार का अक्षर है गु, तो शब्द होते हैं गुड़िया। गुड़िया इस शब्द का कन्नड़ अर्थ है बॉम्बे। ग अधिक ऊ की मात्रा अधिक डी अधिक या, गुड़िया बॉम्बे। नंबर पांच का शब्द है, यहाँ डी है बड़ा और या है, पहला अक्षर कौन सा है? नंबर पांच का अक्षर है वो, तो गुड़िया। गुड़िया यानी अज्जी। ब अधिक ऊ की मात्रा अधिक डी अधिक या, गुड़िया बॉम्बे आयतु इदु गुड़िया। गुड़िया अंदरे अज्जी। और नंबर छह का शब्द है, ये है का और ये है न, तो हमें कौन सा अक्षर लिखना है? दू। तो लिखिए इधर दू, तो शब्द बन गए दुकान। ये है द ऊ की मात्रा और ये है ख और ये है न, तो बताइए दुकान शब्द का कन्नड़ अर्थ क्या है? अंगड़ी, दुकान अंगड़ी। और आगे का शब्द है, ये है प और ये है या, तो यहाँ हमें कौन सा अक्षर लिखना है? रू। रू, तो शब्द बन गए रुपया। रुपया शब्दों को हमें विस्तार करके लिखना है, तो र उ की मात्रा अधिक प अधिक या,
रुपया अंद्रे रूपायी नाण्य और नंबर आगे का जो शब्द है यहाँ माँ है और यह ला अक्षर तो बताइए यहाँ हमें कौन सा अक्षर लिखना है नंबर म और ला अक्षर है तो हमें कौन सा लिखना है रू और एक बार रू लिखना है तो शब्द बन गए रुमाल रुमाल शब्द को हमें विस्तार करके लिखना है तो लिखिए आप भी मेरे साथ र उ की मात्रा अधिक मा अधिक ला रुमाल रुमाल अंदरे कई वस्त्र न्यू प्रची मंत्रल अदु रुमाल कई वस्त्र इन वंद शब्द मुगति अध्याव अंदरे ನಾವು ಇಲ್ಲಿ ನೋಡಬೇಕು ಒಂದು ಲ ಅಕ್ಷರ ಐತಿ ಒಂದು ಬ ಐತಿ ಆಮೇಲೆ ಇನ್ನೊಂದು ಮತ್ತೆ ಲ ಐತಿ ಹಾಗಾದ್ರೆ ಯಾವ ಅಕ್ಷರ ನಾವು ಬರಿಬೇಕು ಇಲ್ಲಿ ಉಳಿದದ್ದು ಒಂದೇ ಒಂದು ಅಕ್ಷರ ಅದು ಈ ಒಂಬತ್ತು ಅಕ್ಷರಗಳಲ್ಲಿ ಒಂದು ಅಕ್ಷರ ಉಳ್ಕೊಂಡೈತಿ ಅದು ಯಾವ್ದು ಹೇಳಿ ನೋಡೋಣ ಅದಿರ್ತಕ್ಕಂಥ ಅಕ್ಷರ ಬು ಹಾಗಾದ್ರೆ ನಾವು ಏನು ಬರಿಬೇಕು ಬು ಅಕ್ಷರ ಬರಿಬೇಕು ಹಾಗಾದ ಶಬ್ದ ಬುಲ್ಬುಲ್ ಅಂತಕ್ಕಂತ ಶಬ್ದ ಇದೆ ಈಗ ನೋಡಿ ಬ ಅಧಿಕ ಊಕಿ ಮಾತ್ರ ಬ ಅಧಿಕ ಊಕಿ ಮಾತ್ರ ಅಧಿಕ ಲ ಅಧಿಕ ಮತ್ತೆ ಬ ಅಧಿಕ ಊಕಿ ಮಾತ್ರ ಅಧಿಕ ಲ ಎರಡು ಸಲ ಊಕಿ ಮಾತ್ರ ಬಂದಿದೆ ಮೊದಲನೇ ಅಕ್ಷರ ಬ ಕ ಆಮೇಲೆ ಮೂರನೇ ಅಕ್ಷರ ಬ ಕ ಕೆಳಗಡೆಗೆ ಊಕಿ ಮಾತ್ರ ಬಂದಿದೆ ಬ ಅಧಿಕ ಊಕಿ ಮಾತ್ರ ಲ ಅಧಿಕ ಬ ಅಧಿಕ ಊಕಿ ಮಾತ್ರ ಅಧಿಕ ಲ ಹಾಗಾದ್ರೆ ಶಬ್ದ ಯಾವುದಾಯ್ತು ಬುಲ್ಬುಲ್ ಅಂದ್ರೆ ಮೈನಾ ಪಕ್ಷಿ ಮೈನಾ ಪಕ್ಷಿ ಇವಿಷ್ಟು ಇದು ಒಂಬತ್ತು ಅಕ್ಷರಗಳು ಇದು ವಿಸ್ತಾರ ಮಾಡಿ ಬರೆದಂತಹ ಒಂಬತ್ತು ಶಬ್ದಗಳು ಹಾಗಾದ್ರೆ ನೋಡ್ರಿ ಗೂದಿಂದ ಗುಲಾಮ್ ಅಂತಕ್ಕಂಥ ಶಬ್ದ ಆಯ್ತು ಕನ್ನಡ ಅರ್ಥ ಗುಲಾಬಿ ಎರಡನೇದು ಸು ಸು ಅಕ್ಷರದಿಂದ ಸುನಾರ್ ಅಂತಕ್ಕಂಥ ಶಬ್ದ ಆಯಿತು ಕನ್ನಡ ಅರ್ಥ ಅಕ್ಕಸಾಲಿಗ ಮೂರನೇದು ಜು ಐತಿ ಜೂದಿಂದ ಜುಮುಕ ಅಂತಕ್ಕಂಥ ಶಬ್ದ ಆಯಿತು ಜುಮುಕ ಅಂದ್ರೆ ಕಿವಿ ಓಲೆ ಕನ್ನಡ ಅರ್ಥ ನಾಲ್ಕನೇ ಅಕ್ಷರ ಗು ಐತಿ ಊಕಿ ಮಾತ್ರ ಅದು ಗು ಅಂದ್ರೆ ಗುಡಿಯ ಅಂತಕ್ಕಂಥ ಶಬ್ದ ಆಯಿತು ಗುಡಿಯ ಅಂದ್ರೆ ಗೊಂಬೆ ಆಮೇಲೆ ಇಲ್ಲಿ ಗು ಅಂತಕ್ಕಂಥ ಅಕ್ಷರ ಐತಿ ಗುದಿಂದ ಗುಡಿಯ ಅಂತಕ್ಕಂಥ ಶಬ್ದ ಆಯಿತು ಗುಡಿಯಾ ಅಂದ್ರೆ ಅಜ್ಜಿ ಇನ್ನ ದು ಅಂತಕ್ಕಂಥ ಅಕ್ಷರ ಐತಿ ಈ ಅಕ್ಷರದಿಂದ ದುಕಾನ್ ಅಂತಕ್ಕಂಥ ಶಬ್ದ ಮಾಡಿದ್ವು ದುಕಾನ್ ಅಂದ್ರೆ ಅಂಗಡಿ ಇಲ್ಲಿ ರು ಐತಿ ರುದಿಂದ ಒಂದು ಶಬ್ದ ಮಾಡಿದ್ವು ರುಪಯ ಅಂತಡಿ ರುಪಯ ಅಂದ್ರೆ ನಾಣ್ಯ ಅಥವಾ ರೂಪಾಯಿ ಆಮೇಲೆ ಮತ್ತೆ ರು ಅಂತಕ್ಕಂತಹ ರುಸ್ವಹುಕ್ಕಿ ಮಾತ್ರ ಅಕ್ಷರ ಐತಿ ಆ ಅಕ್ಷರದಿಂದ ರುಮಾಲ್ ಅಂತಕ್ಕಂಥ ಶಬ್ದ ಮಾಡಿದ್ವು ರುಮಾಲ್ ಅಂದ್ರೆ ಕೈ ವಸ್ತ್ರ ಆಮೇಲೆ ಗು ಗು ಅಕ್ಷರದಿಂದ ಬುಲ್ಬುಲ್ ಅಂತಕ್ಕಂಥ ಶಬ್ದವನ್ನು ಪೂರ್ಣ ಮಾಡಿದ್ವು ಅದರ ಕಾರಣ ಅರ್ಥ ಮೈನಾ ಪಕ್ಷಿ ಮೊದಲು ಇವುಗಳು ಒಂಬತ್ತು ಅಕ್ಷರನ್ನ ಸೇರ್ಬಿಟ್ಟನೆ ಬರೀರಿ ಈ ಒಂಬತ್ತು ಶಬ್ದಗಳನ್ನ ಈಗ ಬರೆದು ವಿಸ್ತಾರ ಮಾಡ್ರಿ ಆಮೇಲೆ ಕನ್ನಡ ಅರ್ಥವನ್ನ ಬರೀರಿ ಇನ್ನ ಮುಂದೆ ಹೋಗೋಣ ಯಾವುದು ಮುಂದಿಂದು ಅಕ್ಷರೋಂಕು ರುಸ್ವ ಉಂಕಿ ಮಾತ್ರ ಲಗಾಯಿ ಅಂತ ಐತೆ ಅಕ್ಷರೋಂಕು ರುಸ್ವ ಉಂಕಿ ಮಾತ್ರ ಲಗಾಯಿ ಕೊಟ್ಟಂತಹ ಅಕ್ಷರಗಳಿಗೆ ಊಕಿ ಮಾತ್ರ ಹಚ್ಚಬೇಕು ಅದು ಯಾವುವು ರುಸ್ವ ಊಕಿ ಮಾತ್ರ ಅಕ್ಷರೋಂಕು ಅಕ್ಷರೋಂಕು ರುಸ್ವ ಊಕಿ ಮಾತ್ರ ಹೇಗೆ ಹಚ್ಚಬೇಕು ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ ಈಗ ಕ ಕ ಅಧಿಕ ಕು ಬಂದ್ರೆ ಏನಾಗ್ತಿ ಹೂವ ಹೌದು ಹಿಂಗ ಐದು ಸಲ ಬರಬೇಕು ಕು ಕ ಕ ಊಕಿ ಮಾತ್ರ ಹೂ ಹೂ
ಇವತ್ತಿನ ಈ ಅಭ್ಯಾಸವನ್ನು ಮುಗಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಧನ್ಯವಾದಗಳು.